बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या 4 दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे देवळीवणी शिवारात वनविभागाने वनराई बंधारा बांधला असून तो पहिल्याच पावसात फुटल्यामुळे 10 शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांची नावे पांडुरंग गमजी पवार, काशीराम गमजी पवार, सोनू रामा पवार, गुलाब अमृता पवार, लक्ष्मण येवाजी चव्हाण, मुरलीधर धनजी चव्हाण, कलीबाई नारायण कनोज, यशवंत सखाराम चव्हाण, झिप्रू रामचंद्र चव्हाण, बापू हिराजी चव्हाण या शेतकऱ्यांनी भाताची रोपे टाकून ठेवली आहेत. परंतु त्या शेतांमध्ये दगड व माती वाहून आल्याने त्या ठिकाणी भात शेती करणार कशी असा प्रश्न निर्माण झालाय. या वनराई बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे हा बंधारा पहिल्याच पावसाने फुटला असा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. या परिस्थितीची तोंडी माहिती देऊन सुद्धा प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी आला नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. तसेच तिरहळ फाटा ते देवळी बणी चिंचपाडा या रस्त्यावर पुलाचे काम चालू आहे. त्या ठिकाणी पर्यायी रस्ता काढून देण्यात आला होता, परंतु पावसामुळे तोही वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना त्या बाजूला जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करून तारेवरची कसरत करावी लागत आहे. या प्रकारामध्ये कमी जास्त झाल्यास त्याला जबाबदार कोण, अशा परिस्थितीत आम्ही करायचे काय आणि अधिकारी झोपले का, त्यांना जनतेची काळजी वाटत नाही का असा संतप्त प्रश्न येथील शेतकरी विचारत आहेत. आता समाधानकारक पाऊस पडला असल्याने भात लावणीला सुरुवात होते, पण रस्ता वाहून गेल्याने आणि बंधारा फुटल्याने आम्ही भात शेती कशी करायची व मुलांना शाळेत कसे पाठवायचे या सगळ्या परिस्थितीमुळे बळीराजा हवालदिल झालाय. या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली आहे आमचे कळवण तालुका प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी. पाहूया. मे महिन्यामध्ये जो फॉरेस्ट खात्यामार्फत हा बंधारा झाला होता, तो पुराच्या पाण्यामुळं पाणी बी खूप असल्यामुळं त्याचं काम चांगल्या पद्धतीनं न झाल्यामुळं तो बंधारा फुटून गेला. फुटल्यामुळं खाली 7-8 शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. भाताची शेती नदी सोयाबीन त्याच्या दगडाचे दगड आणि मुरुम आणून टाकलेलं आहे. त्यामुळे शासनाने याच्यावर विचार करण्यात यावा. रामदास रामचंद्र चव्हाण मी एक शेतकरी असून आणि केवळ विद्यार्थीचाही पालक असून आमची मोठी समस्या आहे. जे तुम्ही पुलाचं बांधकाम दिल्यामुळे ते अपूर्ण असल्यामुळे ज्या आम्हाला लोकल थोडंसं येण्या जाण्याचा मार्ग करून दिलेला होता तर तो पूर्ण सैंधार पावसामुळे विस्कळीत झालेला आहे. तरी विद्यार्थ्यांची आणि शेतकऱ्यांचं येण्या जाण्याचा मोठा गंभीर प्रश्न झालेला आहे. त्याची आम्ही अधिकाऱ्यांकडे दखल देऊन कोणताही अधिकारी जागेवर बघण्यासाठी आलेला नाही, तरी त्याची दखल तुम्ही घ्यावी अशी आमची विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची तुमच्याकडे मागणी आहे. आणि जरूर ते येऊन बघावं आणि त्वरित करावं, आमचा मार्ग मोकळा करून द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. माझे नाव नामदेव अंबादास चव्हाण. देवळीवणी देवळी ते तिरळ हा रस्ता पुराच्या पाण्या पावसामुळे खूपच त्याची नाजूक अवस्था झाली. तरी लोकांना आता भात लागन तरी शाळेतील मुलांना येता येत नाही. त्यांना म्हणजे अजिबात येता उतरता येत नाही. इथं रस्ता नसल्यामुळे काहीतरी लवकर प्रयत्न करावे. तसेच मुलांच्या तिथं ठेकेदार आणि इतर लोकांच्या प्रशासकीय लोकांच्या दिरंगाईमुळे या अशी अवस्था झालेली आहे. तरी प्रशासनाने काहीतरी याची लवकरात लवकर दखल घ्यावी. कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामधलं हे गाव म्हणजे देवळीवणी, या ठिकाणी वन खात्याकडून वनराई बंधारा बांधून देण्यात आला होता, परंतु या मुसळधार पावसामुळे तो बंधारा पूर्णपणे फुटून गेलेला आहे. आणि ते फुटून आणि ते दगड माती ते पूर्ण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलेले आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल, मका असेल, भात पीक असेल, ते पूर्णपणे नष्ट होऊन गेलेलं आहे, बुजलं गेलेलं आहे. आणि त्याच्यातच दुसरा परिणाम म्हणजेच तिरळ फाटा ते चिचपाडा देवळी
या ठिकाणी हा रस्ता मिळत असतो आणि त्या रस्त्यावर एका ठिकाणी पुलाचं काम चालू आहे। त्या पुलाचं काम चालू असताना त्या ठिकाणाहून पर्यायी रस्ता म्हणून एक रस्ता करून दिलेला होता त्याच्या खालून, पण तो या पावसामुळे मुसळधार पावसामुळे तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि त्यातच शेतकऱ्यांचे असतील विद्यार्थ्यांचे असतील ह्या बाजून त्या बाजूला जाण्यासाठी ते मार्ग पूर्ण बंद झालेले आहेत। म्हणून शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना ह्या बाजून त्या बाजू जायला तारेवरची कसरत करावी लागते आणि आपला जीव मुठीत धरून ते जे कठाडे आहेत त्या कठाड्यावरून उड्या मारून त्या ठिकाणी जावं लागतं। त्याच्यातच मोठी दुर्घटना घडू शकते। शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं म्हणणं हेच आहे का आम्ही तोंडी सूचना गावामार्फत दिल्यापासून तरी कुठलाही एक अधिकारी आलेला नाही, साधं इथं फिरकला सुद्धा नाही। म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी करायचं काय आणि आमच्या मुलांना शाळेत पाठवायचं कसं आणि आम्ही शेतामध्ये जाऊन आता नुकताच समाधानकारक पाऊस पडलेला आहे म्हणून भात शेतीची लागण ही काही ठिकाणी सुरू झालेली आहे म्हणून आम्ही त्याचा उदरनिर्वाह शेतीवर कसा करणार हा प्रश्न नागरिक असतील शेतकरी असतील विद्यार्थी असतील त्यांच्याकडून होताना दिसतोय। खरं तर शासनाकडून आदिवासींच्या विकासासाठी खूप मोठ्या खूप खूप योजना राबवल्या जातात, परंतु अशा योजना राबून आणि शासनाचा पैसा म्हणजे नागरिकांचा पैसा शासन खड्ड्यात घालतं का काय असा प्रश्नसुद्धा नागरिक विचारताना दिसतात आहेत। कारण की मे महिन्यातच या बंधाऱ्याचं काम झालं होतं आणि लगेच पहिल्याच पावसामध्ये तो बंधारा पूर्ण फुटून आणि पूर्ण शेत ते दगड असतील माती असतील ती मुरुम असेल पूर्ण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं आतोनात असं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांकडून एकच विनंती आहे की त्वरित ही जी आमची झालेली नुकसान ती नुकसान भरपाई द्यावी आणि तो जो रस्ता आहे तो विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी काहीतरी पर्याय व्यवस्था त्याची करून द्यावी, नाहीतर एखाद्या दिवशी आम्हाला आरोग्याच्या दृष्टीने असेल शिक्षणाच्या दृष्टीने असेल बाजारपेठ मध्ये जाणं असेल ह्या गोष्टी होत नाही। म्हणून असे जर आमचा प्रवास चालू असेल तर नक्कीच आम्हाला एके दिवशी जीव द्यावा लागेल याच्यात प्रश्नच नाही। हाच हेच प्रश्न उपस्थित करताना आपल्याला या देवळीवनी परिसरातील नागरिक शेतकरी विद्यार्थी आपल्याला दिसतात आहेत।